आताही आज आपण पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकले, काय कारण होते? कारण हेच आहे की आज मी घरकुलच्या संदर्भात किंवा पंचायत समितीच्या जेवढ्याही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलेलं होतं. कारण की गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य जनतेच्या माझ्याकडे तक्रार येत होत्या की त्यांना डावललं जात आहे, त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ दिला जात नाही, तिथे पैसे घेऊन सगळीकडे कामं होतात. म्हणून आज मी पाहणीसुद्धा करायला गेली आणि त्याच अनुषंगाने आज आढावा बैठक पण ठेवली होती. पण जी जाऊन मी परिस्थिती बघितली तर इतकी खराब परिस्थिती तिथे बघायला मला मिळाली. जर माझ्यासारखीला जर अशा पद्धतीने उत्तरं तिथल्या BDO आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकडनं जर मिळत असेल त्याच्यावरूनच मी अंदाज लावला की सर्वसामान्य जनतेचे तिथे काय हाल असतील. तिथे ग्रामसेवकही होते, सरपंचही होते, अशा घरकुल असेल, तुमचं काय गोटे असतील, याच्यामध्ये असे बरेचसे प्रकार बघायला मिळाले की जे ग्रामपंचायतकडनं जे ठराव आलेले आहे ते ठरावांना मंजुरी न देता दुसऱ्या व्यक्तीकडनं जे आलेले आहे जे पैसे घेऊन करतायत त्यांच्या ठरावांना मंजुरी मिळून म्हणजे त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळून त्यांच्या खात्यावर पैसे चालले गेलेले आहे. घरकुलचे जे उद्दिष्ट आहे ह्या गावाच्या दुसऱ्या गावाला ट्रान्सफर केले गेलेले आहे. कशासाठी केले, काय केलं, त्यांच्याकडे उत्तरं नाही आहे. गोठ्याचे प्रकरण आपण बघू शकतो की बिचारे साधे शेतकरी छोटे छोटे लोक आहेत, त्यांचे प्रकरण सहा सहा महिने वर्षभरापासून पेंडिंग आहे. जे की आतापर्यंत अशा पद्धतीचा कारभार मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही आणि मुक्ताईनगरमध्ये तरी ही अशी पद्धत नव्हती. आज सर्व पक्षातले लोक ह्याच BDO मॅडमला वैतागलेले आहे आणि माझं असं म्हणणं नाही की तुम्ही स्पेसिफिक एक पक्षाचं काम, सगळ्या सर्वसामान्य जनतेचं काम झालं पाहिजे. जो खरोखर गरजू आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण जर अशा पद्धतीने कामं होत असतील तर कुठे ना कुठे आज मला ते पाऊल उचलायची वेळ आली. मी कलेक्टरला सुद्धा कळवलेलं आहे, तिथे वरती मंत्र्यालयात सुद्धा एकनाथ डोले साहेबांनाही पत्र दिलेलं आहे की या मॅडमला सस्पेंड करा, तुम्ही अशा पद्धतीने कारभार चालू शकत नाही. आज मुक्ताईनगरची पंचायत समिती हा बाजार झालेला आहे. ज्याला वाटेल त्याने यावं, पैसे द्यावं आणि त्याचं काम करून घ्यावं. माझं तिथे ग्रामपंचायत आहे, ग्रामसेवक आहे, गावातले लोक आहेत, सर्व पक्षातले लोकप्रतिनिधी आहे, मग यांचं काम काय? आज जर सर्व म्हणजे सारे असे गरीब लोकांचे काम जर होऊ शकत नसतील तर त्याच्यामुळे मी आज कुलूप तिथे लावलेलं. ते आपली मागणी काय राहील अधिकाऱ्यांना? माझी मागणी हीच आहे की त्या मॅडमला सस्पेंड करण्यात यावं किंवा तिला जिल्हा परिषदेत जमा करण्यात यावं. इथे व्यवस्थितपणे कोणीतरी चांगला अधिकारी नेमून सगळ्या कामांची व्यवस्थितपणे चौकशी होऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या मॅनेज म्हणजे सिस्टीममध्ये लावल्या पाहिजे. जो खरोखर गरजू आहे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. प्रामाणिकपणे इथे काम झालं पाहिजे या मताची मी आहे.